शिंद खेड़ा येथे आदिवासी एकता परिषद मार्फत कायदे विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न। 75व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव दिनानिमित्त तालुका विधी सेवा प्राधिकरण सिंदखेडा मार्फत कायदे विषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे नियोजन आदिवासी एकता परिषद सिंदखेडा युनिट मार्फत करण्यात आले होते। कार्यक्रमाचे अध्यक्ष SL वैद्य साहेब सिंदखेडा तालुका न्यायाधीश हे होते। कायदेविषयक मार्गदर्शन ॲडव्होकेट अरविंद कुमार मंगासे, ॲडव्होकेट चंद्रकांत बैसाने, प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट SN जाधव, ॲडव्होकेट YR परमा, ॲडव्होकेट कोडपकर, ॲडव्होकेट गोपाल बापू आखाडे, सूत्रसंचालन ॲडव्होकेट विलास वाघ यांनी केले। सदर कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी एकता परिषदेचे सिंदखेडा तालुका सचिव गुलाब सोनवणे, उपसचिव भूपेंद्र देवरे, सल्लागार शानाभाऊ सोनवणे, कार्याध्यक्ष बापूजी फुले, आप्पा सोनवणे, राजेंद्र कुवा, दिनेश सोनवणे, सुखदेव सोनवणे, ज्ञानेश्वर मोरे, नानभाऊ फुले, अजय मालचे, बबलू मोरे व मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक व महिला यावेळी उपस्थित होत्या। सिंदखेडा तालुका प्रतिनिधी यादवराव सावंत। सर्व जतन करण्याची जबाबदारी सर्व शासनाची आहे आणि त्या शासनाने काय काय योजना केलेल्या आहेत त्याची माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे। आता न्यायालयाच्या संदर्भात काय होतं की तुमचं ज्या लोकांचे केसेस दाखल होतात, ज्यांच्याविरुद्ध दाखल होतात किंवा ज्यांना दाखल करायचे आहेत तेच लोक फक्त कोर्टात येतात आणि त्यांनाच फक्त कोर्टात काय चालू आहे किंवा काय प्रकारे आपल्याला अर्ज करता येतात, आपल्याला केस आपल्याविरुद्ध असेल तर काय करतात याची माहिती होते। पण बरेच लोक असे आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल याच्यामुळे ते कोर्टापर्यंत येऊ शकत नाही, त्यांना माहिती नाही। तर याच्यासाठी आपल्याला तालुका विधी सेवा समिती जी आपल्या तालुका स्तरावर काम करते ही आपल्यासाठी मोफत, जसं आता वकील साहेबांनी सांगितलं मोफत वकील तर मिळतातच, पण त्याचसोबत तुम्हाला जर काही कायद्याची माहिती पाहिजे असेल, तुम्हाला जर काही कुठे अर्ज करायचा असेल न्यायालयाच्या संदर्भात तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीच माहीत नाही, तर त्याच्यासाठी तुम्हाला सल्ला जरी पाहिजे असेल तरी तुम्ही तिथं येऊन फक्त विचारला, आपल्याकडे एक समिती आहे की जी कायमस्वरूपी याच्यासाठी काम करते, त्याच्यामध्ये तुम्हाला मोफत सल्ला दिला जातो। जर तुम्हाला प्रकरण दाखल करायचं असेल न्यायालयामध्ये तर त्याच्यासाठी तुम्हाला मोफत सल्ला मोफत वकील दिला जातो। जर तुमच्याविरुद्ध काही प्रकरण दाखल असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्ही खर्च करू शकत नसेल तर त्याच्यासाठीही तुम्हाला मोफत सहाय्य केलं जातं। याच्यासाठी काही एक स्कीम आहे की ज्याच्यामध्ये काही तरतूद केलं आहे की कोणकोण याच्यामध्ये मोफत सहाय्य मिळण्यासाठी पात्र आहे, तर त्याच्यात सगळ्यात पहिला आहे आदिवासी, जे आहेत आदिवासी बांधव यांना सर्व, जसं बाकी इतर लोकांसाठी की एक तरतूद दिली आहे की 3 लाखापर्यंत उत्पन्न असेल तर तेच लोक फक्त अर्ज करू शकतात, परंतु तुमच्यासाठी कुणीही असेल, आदिवासी बांधव असेल तर तुम्ही मोफत निधी।